आज आपण जी आज पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेत आहोत त्याच्यामागचं कारण की ठाण्यातील एक स्वतःला महाराष्ट्रातील मोठा वक्ता असे ते समजतात आणि राजकारण कुणालाच कळत नाही एकमेव या महाराष्ट्रामध्ये मीच हुशार आहे अशा पद्धतीने ज्यांना गची बाधा झालेली आहे असे जितेंद्र आव्हाड आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संदर्भात जी काही वक्तव्य केलेली आहेत त्याला उत्तर देण्याकरता मी ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं की आम्ही घरातनं बाहेर पडत नव्हतो, मी इकडे तिकडे. माझा जी राजकीय कारकीर्द आहे विद्यार्थी संघटनेपासून सुरू झालेली आहे, आव्हाडसाहेबांची पण त्याच पद्धतीने सुरू झालेली आहे. ते म्हणाले की कोणाच्या मागे वगैरे स्वतःच म्हणाले की ते फिरत नव्हते. बरोबर आहे आव्हाडसाहेब, आम्ही काम करून आंदोलनं करून संघटनेचं काम करून इथपर्यंत आलेलो आहोत आणि मागे फिरायचं काम आपण करत होतात. नेत्यांच्या मागे फिरणं आणि नेत्यांना सोयी सुविधा पुरवणं हा सुरुवातीचा तुमचा कार्यकाळ होता, त्यामुळे आपण जे म्हणालात ते बरोबर आहे. परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल बोलताना आपण त्यांचा वारंवार एकेरी उल्लेख करता, साहेब म्हणायला आणि त्यांना धर्मवीर म्हणण्याकरता कदाचित तुम्हाला लाज वाटत असेल म्हणून अशा पद्धतीने आपण वागताय. परंतु सध्या शिल्लक सेनेच्या व्यासपीठावर आपण असताय आणि मला माहिती आहे मनात नसताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोला तुम्हाला हार घालावासा वाटतो आहे लागतो आहे. परंतु ज्या शिल्लक सेनेच्या नेत्यांनासुद्धा मला सांगायचं आहे की ज्या व्यक्तीच्या मनात धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल जी काही भावना आहे अशा माणसाला आपण त्या व्यासपीठ और बोलावताय. त्यामुळे ही जी काही आज त्यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल त्याचं स्पष्टीकरण सुद्धा या शिल्लक सेनेच्या नेत्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतंय. मी एक पहिला व्हिडिओ 2 ते 3 गेल्या आठवड्याभरामध्ये उल्हासनगर येथे सिंधी समाजाबद्दल जी काही त्यांनी वक्तव्य केली, सिंधी समाजामध्ये प्रचंड अशी त्यांच्या विरोधात लाट आहे आणि नंतर त्यांनी पुन्हा तो मॉर्फ केला काहीतरी असं म्हणाले की तो व्हिडिओ मॉर्फ होता, तो काहीतरी काय शब्द जो असेल तो. तेव्हासुद्धा मी म्हणालो की जितेंद्र आव्हाडसाहेब जर रात्रीच्या वेळी जर हा जर बोलले असतील तर नक्कीच ते बोलले असतील, कारण रात्रीच्या वेळी ते काय जे बोलतात ते जे काय ट्विट करतात आपण बघा आणि सकाळी ते ट्विट ते डिलीट करतात अशी बरीचशी उदाहरणं माझ्याकडे पण आहेत. त्यामुळे ते काय बोलले असतील आणि सकाळी काय बोलतात कशामुळे बोलतात हा संशोधनाचा विषय आहे. परंतु त्या दिवशी जे त्यांनी वक्तव्य केलं ते व्हिडिओद्वारे मी प्रथम तुम्हाला मी दाखवतो. राजकारण हे प्रेमाचं असतं, राजकारणात हृदय मुक्त असत. शरद पवार नसते तर आनंद दिघेंना चालूनच चाला असत. या लक्षात उघडपणाने सांगतो आनंद दिघे कोण टपल्यात बाहेर पडले त्याच कारण एकमेव होतो शरद पवार. त्याच्यात तुम्ही समजून घ्या की सुडाचं द्वेषाचं राजकारण चालत नाही, जग चिंता येतं ते प्रेमाने. अलेक्झांडर सारखा 10 लाखाचं सैन्य घेऊन आला
आणि स्वतः परत पण नाही होऊ शकत. आपण पाहिलं या ठिकाणी ते म्हणतात धर्मवीर आनंद दिघे साहेब तो म्हणत नाही आहे. शिल्लक सेनेच्या लोकांनी कदाचित हा व्हिडिओ पाहिला नसेल, पाहिला असेल तर त्यांच्या डोळ्यावरती झापड आली असेल किंवा खुर्चीकरता राष्ट्रवादी पक्ष पाहिजे म्हणून सोयीस्कररित्या ती गोष्ट ते विसरले असतील. धर्मवीर आनंद दिघे साहेब ताडातून सुटले ते शरद पवारांमुळे. शरद पवार नसते तर दिघे साहेब ताडातून बाहेरच येऊ शकले नसते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे, जितेंद्र आव्हाडांना तो कालसुद्धा मी विचारला की शरद पवार साहेब त्या कोर्टाचे न्यायाधीश होते का, ते जज होते का? जर शरद पवार साहेबांमुळे दिघे साहेबांची जामिनावर मुक्तता झाली असेल, शरद पवार साहेब जज नव्हते, तर माझा पुढचा प्रश्न त्या आव्हाडांना आहे, मग दिघे साहेबांना जवळजवळ 18 महिने आणि त्याच्या आधीसुद्धा जो ताडा लावला, जो मोक्का लावला, तो शरद पवार साहेबांमुळे लावला गेला का, तुमच्या सरकारमुळे लावला गेला का? जर तुम्ही त्यांना 18 महिन्याने सोडू शकता, तुम्ही न्यायालयाचे जज नसताना, तर मग तो त्यांना 18 महिने त्यांना त्या यातना भोगण्यासाठी आपण त्यांना आत ठेवलं होतं का? 1991 जेव्हा आमची सत्ता आली आणि जेव्हा आनंद दिघेंचं प्रोटेक्शन काढलं गेलं तेव्हा आनंद दिघे साहेब स्वतः पद्मसिंह पाटलांना भेटायला माझ्या घरी आले होते आणि पद्मसिंह पाटलांना विनंती केली होती की साहेब काही करा पण माझं प्रोटेक्शन काढू नका. ते दिवस तसे होते, स्वतः आनंद दिघे ते पद्मसिंह पटेल हे माझ्या घरी बसून जेवले होते. तेव्हा त्यांच्या बरोबर कोण होते मला सांगायचं परत लावा एकदा. 1991 जेव्हा आनंद दिघेंचं प्रोटेक्शन काढलं गेलं तेव्हा आनंद दिघे साहेब स्वतः पद्मसिंह पाटलांना भेटायला माझ्या घरी आले होते. स्टॉप कर. पद्मसिंह पाटलांना विनंती केली होती की साहेब काही करा. स्टॉप कर. या इथे काल पुण्यामधून केलेलं हे यांचं वक्तव्य आहे. एवढंच नाही तर आमची जेव्हा सत्ता आली तेव्हा दिघे साहेबांचं संरक्षण कमी केलं. दिघे साहेबांचं संरक्षण कमी केलं, दिघे साहेब पद्मसिंग पाटलांना भेटायला माझ्या घरी आले आणि माझं संरक्षण वाढवा किंवा मला संरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी केली. जितेंद्र आव्हाड, तुम्ही स्वतः कबूल करताय की तुमची सत्ता आल्यानंतर दिघे साहेबांचं संरक्षण काढून घेतलं, हे वक्तव्य तुम्ही केलेलं आहे. ते काल पुण्यातून वाटतं हे वक्तव्य केलेलं आहे. यावरून प्रूव्ह होत आहे की दिघे साहेबांना त्रास देण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीने प्रयत्न केला, त्यांना कायम सतवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दिघे साहेबांची छळवणूकच त्यांनी केली आणि कुठल्या तोंडाने दिघे साहेबांचं नाव घेत आहे? तुम्हाला अधिकार आहे का? आणि आता पुढचं आणखी आहे, त्याच्या पुढचं चालू करा. ते दिवस तसे होते, स्वतः आनंद दिघे आणि पद्म इथे म्हणताय पद्मसिंग पाटलांना त्यांनी विनंती केली की माझं संरक्षण काढू नका. हे या ठिकाणी ते काल स्वतः म्हणतायत. असं बोलून त्यांनी दिघे साहेब यांच्या कर्तृत्वाचा अपमान केला आहे असा माझा आरोप आहे. दिघे साहेब कधीही कुणाला विनंती करत नव्हते, दिघे साहेब कुणालाही घाबरत नव्हते. त्यांचा दरारा एवढा होता की मी म्हणणाऱ्यांचा त्यांच्यासमोर ततपप होत होती.
ते तुमच्याकडे कशाला येतील विनंती करायला की माझं संरक्षण वाढवा? त्यांच्या भोवती जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिकांचा गराडा होता. त्यांच्यासाठी कधीही स्वतःचं मरण भोगणारे शिवसैनिक त्यांच्या भोवती होते. त्यांना या भाडोत्री सुरक्षिततेची कधीच गरज नव्हती. आणि त्यांचं काम पाहून, त्यांचा कामाचा दरारा पाहून, कामाची व्याप्ती पाहून आपणच त्यांचं संरक्षण कमी केलं. आमचं शासन आल्यानंतर हे आपण कबूल करताय. मला आज एवढंच म्हणायचं आहे, त्यांच्या निधनाला 22 वर्ष झालीत, तरीसुद्धा त्यांच्याबद्दलचा आकस, त्यांच्याबद्दल असणारा तिरस्कार तुमच्या मनातून दिसून येतो आहे, उफाळून येतो आहे. त्यात आणखी काल तुम्ही बोलता शेवटी की आणखी काय काय गोष्टी बाहेर काढू. माझं आव्हान आहे तुम्हाला, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही काढून दाखवा. आमचा ठाण्यातील शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक आहे ना, मग तुम्हाला तुमची काय जागा दाखवेल ना, मग ते तुम्हाला कळेल. आणि माझ्या त्या शिल्लक सेनेच्या खुर्चीकरता लाचार झालेल्या नेत्यांना पण सांगणं आहे की ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आपण फोटो लावताय आणि ठाण्यात वारसा सांगताय ना, ऐका. त्या जितेंद्र आव्हाडांचं कालचं स्टेटमेंट ऐका आणि 2 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट ऐका. जर खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे तुम्ही स्वतःला पाईक समजता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानत असाल तर जितेंद्र आव्हाड सारख्या नेत्याचा निषेध करावं. अहो, तोंडाने बोलण्याची तर तुमच्यात हिंमत नाही आहे, साधं पत्रक तरी काढा. दिघे साहेबांनी विनंती केली म्हणतोय हे जितेंद्र आव्हाड, दिघे साहेबांनी विनंती केली म्हणतायत. दिघे साहेब कोणाला घाबरत नव्हते आणि ते पण पद्मसिंग पाटलांना. माझी सुरक्षा वाढवा म्हणून जो माणसाने आज कबुली दिले की आमचं शासन आल्यानंतर आम्ही दिघे साहेबांची सुरक्षा कमी केली, अहो साधा निषेध तरी करा. किती दिवस त्या खुर्ची करता ऍडजस्टमेंट करणार? आपल्या नेत्यांनी केली, आपल्या नेत्यांनी खुर्ची करता ऍडजस्टमेंट केली. आणि ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने कायम शिवसेनेच्या नेत्यांना छळलं अशा लोकांना खुर्चीसाठी आपण जाऊन बसलात. आज पुन्हा सिद्ध झालंय, जितेंद्र आव्हाडच्या तोंडातून सिद्ध झालेलं आहे की दिघे साहेबांची सुरक्षा आम्ही कमी केली. मग आम्ही जो उठाव केला आहे त्याच्यामागचं कारण काय? आयुष्यभर आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आहे आणि सत्तेकरता त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसलो आहे, याचाच राग म्हणून आम्ही हा उठाव केलेला आहे. आणि तो उठाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केला आहे, हे वेळोवेळी येणाऱ्या घटनांमधून तो योग्य होता हे सिद्ध होतं आहे. मग अशा समाजसेवकाला तुम्ही अटकच का केली, पहिल्या महिन्यामध्ये का नाही सोडलात, हा प्रश्न मी जितेंद्र आव्हाडांना करतो आहे. तुम्हाला माहीत असेल की दिघे साहेबांना जो अटक केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जनक्षोभ उसळला, या ठाण्यामध्ये प्रचंड असा मोर्चे निघाले, मग महिलांचे मोर्चे, ज्येष्ठ नागरिकांचे मोर्चे, लहान मुलांचे मोर्चे, प्रचंड असा जनक्षोभ उसळला. एक जंजीर जनताही तोडेंगी अशा पद्धतीने या महाराष्ट्रात, मग नाशिक असेल, नागपूर असेल, कोकण असेल, प्रचंड प्रमाणात लोकांचा संताप त्या ठिकाणी आला. जो माणूस रात्रंदिवस काम करतो, लोकांसाठी झटतो, त्यासाठी प्रचंड असा संताप लोकांमध्ये निर्माण झाला होता. आणि त्या रेट्याला घाबरून त्यावेळी दिघे साहेबांची सुटका जामिनावर झाली. आणि हे महाशय म्हणतायत की शरद पवार नसते तर जामिनावर सुटका झाली नसती. हा दिघे साहेबांचा अपमान आहे, दिघे साहेबांचा अपमान आहे. आणि माझा उलटा प्रश्न पुन्हा आहे, जर तुम्ही 18 महिने आणि 20 महिन्यानंतर तुम्ही वाट बघत होतात का दिघे साहेबांना आजारी असताना, कोर्टात जेलमध्ये असताना ते आजारी होते, कित्येक लोकांनी उपोषणं केली, कित्येक दिवस उपोषणं केली, मग तुम्ही वाट बघत होतात का 18 महिने होण्याची? त्यामुळे जितेंद्र आव्हाड साहेब, आपण दिघे साहेबांबद्दल बोलताय, मला माहिती आहे आपण
कायम दिघे साहेबांचा द्वेष केला. अरे तुम्ही काय दिघे साहेबांबद्दल बोलताय, अहो आम्ही पाहिलंय थ्री फोर्थ घालून कामान करता इथे आमच्या आनंद आश्रमामध्ये दगडावर येऊन बसत होतात ऑफिस बंद झाल्यानंतर. मग मुंदडा केस असू द्या, शिक्षण मंडळाचे विषय असू द्या, वारंवार या ठिकाणी येत होतात तुम्ही, हे विसरलात का? आणि दिघे साहेबांना तुम्हाला दिघे साहेब म्हणायला लाज वाटते का? धर्मवीर म्हणायला लाज वाटते का? कुठल्या तोंडाने त्या व्यासपीठावर जात आहे शिल्लक सेनेच्या आवार साहेब दिघे साहेब? परंतु सध्या शिल्लक सेनेच्या व्यासपीठावर आपण असताय आणि मला माहिती आहे मनात नसताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोला तुम्हाला हार घालावासा वाटतोय लागतोय, परंतु ज्या शिल्लक सेनेच्या नेत्यांनासुद्धा मला सांगायचं आहे की ज्या व्यक्तीच्या मनात धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल जी काही भावना आहे अशा माणसाला आपण त्या व्यासपीठावर बोलावताय. त्यामुळे ही जी काही आज त्यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल त्याचं स्पष्टीकरणसुद्धा या शिल्लक सेनेच्या नेत्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं आहे. मी एक पहिला व्हिडिओ 2 ते 3 गेल्या आठवड्याभरामध्ये उल्हासनगर येथे सिंधी समाजाबद्दल जी काही त्यांनी वक्तव्य केली, सिंधी समाजामध्ये प्रचंड अशी त्यांच्या विरोधात लाट आहे आणि नंतर त्यांनी पुन्हा तो मॉर्फ केला काहीतरी असं म्हणाले की तो व्हिडिओ मॉर्फ होता, तो काहीतरी काय शब्द जो असेल तो. तेव्हासुद्धा मी म्हणालो की जितेंद्र आव्हाड साहेब जर रात्रीच्या वेळी जर हा जर बोलले असतील तर नक्कीच ते बोलले असतील, कारण रात्रीच्या वेळी ते काय जे बोलतात, ते जे काय ट्विट करतात आपण बघा, आणि सकाळी ते ट्विट ते डिलीट करतात, अशी बरीचशी उदाहरणं माझ्याकडे पण आहेत. त्यामुळे ते काय बोलले असतील आणि सकाळी काय बोलतात, कशामुळे बोलतात, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु त्या दिवशी जे त्यांनी वक्तव्य केलं ते व्हिडिओद्वारे मी प्रथम तुम्हाला मी दाखवतो.